महाराष्ट्र केकावे मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागत. आपण आलो आहोत जे या ठिकाणी चिखली शहरातले नामवंत डॉक्टर आहेत दातांचे योगेशजी काळे यांच्या हॉस्पिटलला आपण शुभेच्छा देण्यासाठी त्यांना या ठिकाणी आलो आहोत. आज आहे भाऊंचा वाढदिवस आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर चिखली शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक हॉस्पिटलचं एक त्यांनी एक नाव या ठिकाणी त्यांचं आहे आणि एक कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये नव्हे तर या ठिकाणी एक कोणत्याही एक रुग्णांना तत्पर सेवा देण्याचं काम त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी केलेलं आहे. आपण आलो आहोत तर काय हॉस्पिटल त्यांच्या हॉस्पिटलला भेट देण्यासाठी आलो आहोत. आज आहे साहेबांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसानिमित्त कानेकोपऱ्यामधून त्यांना एक या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या मित्रमंडळीतून राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक लेवलवर काम करत असताना या ठिकाणी अनेक मित्रमंडळींचे या ठिकाणी त्यांना फोनद्वारे प्रत्यक्ष या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. डॉक्टर साहेब आपण या ठिकाणी ही जी रुग्णांना या ठिकाणी मदत देतात आणि ही रुग्णसेवा ही मानवसेवा हीच रुग्णसेवा मानवी या ठिकाणी व्रत धारण केलेलं आहे. या संदर्भामध्ये आपण आज तुमचा जन्मदिवस आहे त्या संदर्भामध्ये आपण काय सांगतो. नमस्कार, मी डॉक्टर योगेश काळे.
नुकतंच आता MPSC परीक्षा पास केली आहे आणि मी सांगू इच्छितो की मी 15 वर्षापासून अविरत तिथे सेवा देत आहे आणि आता मी जे MBS केलं आहे ते ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी या सब्जेक्टमध्ये, तर त्या सब्जेक्टमध्ये कॅन्सर भारतामध्ये तंबाखू गुटखा यामुळे खाल्ल्यामुळे बऱ्याच तोंडाचे कॅन्सर व तोंडाचं म्हणजे ज्याला आपण तोंडाचा कर्करोग म्हणतो, मुख कर्करोग, याचे पेशंट भरपूर आपल्या इकडे पण भरपूर आहेत. लहान मुलं त्याला व्यसनाला ते बळी पडत आहे, तर त्याच्या कॅन्सर होण्याच्या पूर्वीच्या पूर्व अवस्था ज्या असतात, समजा आपल्या तोंडामध्ये काही चट्टा असला, लाल चट्टा असतो, तोंड उघडताना त्रास होणे, वजन कमी होणे, तोंड कमी उघडणे आणि गालाच्या भोवती आणि गळ्याभोवती काही गाठी असतात, तर त्याची तपासणी व मार्गदर्शन व पुढील उपचारासाठी मी त्यांना मदत करणार. आतापर्यंत आपण या ठिकाणी काही एक मदत सेवा या ठिकाणी आपल्या रुग्णालयामार्फत काही चालवलं? हा, तर मी तेच आता मी जी परीक्षा पास केली, तर मी आता आजच माझ्या वाढदिवसापासून की मी मोफत कर्करोग पूर्वावस्था जी राहते त्याची तपासणी मी चालू केली आणि तसंच आज माझा वाढदिवस पण आहे, त्यापासून आज मी सुरुवात केली आहे आणि माझ्या वाढदिवसाला बऱ्याच मंडळांनी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील असो शैक्षणिक क्षेत्रातील पत्रकार मंडळांनी सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या व्हॉट्सअप फेसबुक याच्या माध्यमातून, तर मी सर्वांचा आभारी आहे. असेच आपलं प्रेम व मार्गदर्शन व आशीर्वाद माझ्या वर राहू द्या आणि मी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आपण या ठिकाणी आमच्या केकेलाय चॅनलच्या माध्यमातून आम्ही एक सकारात्मक संवाद या ठिकाणी आम्ही सामाजिक लेवलवर साधत असतो, या केकेलायबद्दल आपण काय सांगू? हा, केकेलाई तर बऱ्याच वर्षापासून की माणसाच्या मनामनात रुजलेलं हे चॅनल आहे आणि यांनी म्हणजे प्रत्येक चिखलीमध्ये आणि चिखली तालुक्यात होणाऱ्या घडामोडी ह्या केके लाईव्ह कव्हर करते, तर केके लाईव्हला माझ्या भरपूर शुभेच्छा आणि असेच तुमचे केके लाईव्हची वृद्धिंगती हो. नमस्कार. आपण सरांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी केके लाईव्हबद्दल सुद्धा बोललेले आहे आणि एक आज त्यांनी जन्मदिवसानिमित्त त्यांनी एक ध्यास घेतलेला आहे की जी कर्करोगाची जी तपासणी असते पूर्व त्या तपासणीचं या ठिकाणी मोफत त्यांना एक रुग्ण सेवा देणार आहेत असं त्यांच्या म्हणण्यातून या ठिकाणी दिसून येत आहेत. आपण आणलो आहोत खाडे हॉस्पिटलमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्री.